महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीनं कोल्हापुरातील विभागीय कार्यशाळे बाहेर आज निदर्शनं मनमानी धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाजवळच्या विभागीय कार्यालयावर आठ मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीनं कोल्हापुरातील आरटी ऑफिस लगतच्या कार्यशाळेच्या बाहेर तीव्र निदर्शनं करण्यात आली प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे प्रवाशांना चांगली सेवा देता येत नाही असा आरोप कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय तांत्रिक कर्मचाऱ्यांना लेखनिक पदाचं काम लावण्यास मनाई करणाऱ्या आदेशाची पायमल्ली करणं कारागीर आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना बस चालवण्याचा परवाना सक्ती करणं स्पेअर पार्ट पुरेशा प्रमाणात उपलब्ध न करणं एसटी बांधणी करताना जुनं मटेरियल वापरणं असे अनेक आक्षेप कामगार सेनेनं घेतलेत आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शनिवारी काळ्या फिती लावून काम करण्यात आलं तर आज निदर्शनं करण्यात आली आठ मे रोजी मध्यवर्ती बस शेजारील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे आजच्या आंदोलनात प्रवीण म्हाडगूत रमेश परांडेकर के एन पाटील सुरेश कदम अनिल सरदेसाई तकदीर इचलकरंजीकर शुभांगी अडारी प्रतिमा गायकवाड यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते